हॅलो फ्रेंड्स, मी किरण. किरण रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे स्वागत आहे. आज आपण परत एक उपवासाची रेसिपी बघूया आणि ती म्हणजे उपवासाची मिसळ. कढईत मी तेल घेतलं आहे आणि त्यात अर्धा चमचा मी जिरे घातलं आहे. हे शेंगदाणा तेल आहे. तुम्ही तेलाऐवजी साजूक तूप पण वापरू शकता. त्यात नंतर घातले आहेत खडे मसाले, लवंग, दालचिनी, वेलची. नंतर आपण त्यात घालूया थोडं तिखट. नंतर त्यात आपण घालूया शेंगदाण्याचा कूट. हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे. नंतर आपण त्यात घालूया ओलं खोबरं आणि हे मिक्स करून घेऊया. आपण त्यात थोडं पाणी घालूया जेणेकरून तिखट करपणार नाही. आणि 1 मिनिट आपण छान तेलात फ्राय करून घेऊया. आता आपण त्यात घालायचे पाणी. साधारण मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे. नंतर आपण त्यात घालूया बटाट्याच्या फोडी. तुम्ही बटाट्याऐवजी रताळी पण वापरू शकता. परत एकदा मिक्स करून घेऊया. नंतर आपण त्यात घालूया मीठ चवीनुसार. परत एकदा मिक्स करून घेऊया छान. आता झाकण ठेवून 5 मिनिटं आपण हे शिजून घेऊया. बटाटा शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. तर 5 मिनिटं झाली आहेत आणि इथे मस्त छान मिसळचा रस्सा तयार झाला आहे. खूप छान रंग आला आहे त्याला. आपण एकदा चेक करून घेऊया बटाटे. हा, तर इथे मस्त अशी मिसळ तयार झाली आहे. आणि आता ही सर्व कशी करायची हे बघूया. तर सुरुवातीला आपण एक बटाट्याचा लेअर देऊया. नंतर थोडी त्यात तर्री घालूया. खूप मस्त कट तयार झालाय. नंतर आपण त्यात घालूया उपवासाचा चिवळा. हा घरी बनवलेला उपवासाचा चिवळा आहे आणि चिवळा घातल्यामुळे ही मिसळ एकदम 1 नंबर झाली आहे. नंतर आपण त्यात थोडं ओलं खोबरं घालूया आणि शेवटी थोडी कोथिंबीर घालूया. जर उपासाला नसेल चालत, नाही घातली तरी चालेल, काही हरकत नाही. तर इथे अशी मस्त झणझणीत उपवासाची मिसळ तयार आहे आणि एकदम 1 नंबर झाली आहे. सारखे सारखे तेच पदार्थ खाण्यापेक्षा हा एक प्रकार खूप मस्त आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.